आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीच्या नोकर संघाच्या एका जागेसाठी 26 अर्ज दाखल. निपाणी येथील तालुका राज्य सरकारी नोकर संघाच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत एका जागेसाठी तब्बल 26 अर्ज दाखल झालेले आहेत. संचालक मंडळासाठी 27 मे पासून निवडणूक कार्यक्रम सुरू झालेला आहे. 4 मे रोजी माघार घेण्यात आली तर 18 जागांसाठी 26 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये 17 जणांची बिनविरोध निवड झालेली आहे तर 7 जणांनी माघार घेतली आहे. सध्या 1 जागेसाठी 26 जणांचे अर्ज दाखल झालेले आहेत. गटशिक्षण अधिकारी कार्यालयाच्या एका जागेसाठी राजेशसाहेब तहसीलदार व प्रशांत रामनकट्टी या दोघांनीही माघार न घेतल्याने सध्या एका जागेसाठी निवडणूक रंगत होणार आहे. तर मतदानादिवशी मतमोजणी करण्यात येणार असल्याचं निवडणूक अधिकारी व मुख्याध्यापक उत्तम थरकर यांनी माहिती दिली. महानकर न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव. हो। मी सरकारी प्रौढशाला मारवाडमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करतो आहे आणि आता इथं मी चुनाव अधिकारी म्हणून काम करतो आहे. कुठलं चुनाव? राज्य कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघ त्याचा चुनाव अधिकारी म्हणून काम करतो आहे. त्यामध्ये आम्हाला टोटल ॲप्लिकेशन आले 26. त्यानंतर 7 लोक माघार घेतले. यामध्ये 17 लोक अनोप झाले. तर फक्त एक जागा आहे, त्या जागेसाठी 2 उमेदवार आहेत. ती जी जागा आहे ती ऑफिसची आहे, BU आणि BRC. इथं 2 उमेदवार आहेत, त्यामधून 1 उमेदवार निवडायचा आहे. आणि हे जे इलेक्शन आहे हे 13 तारखेला होणार. इलेक्शन 13 तारखेला होणार, जून 13 तारखेला. त्याच दिवशी निकाल निकाल